माईक तुमच्याकडे. या कोण? आई, माझी आई. तुमची आई? कसं वाटतंय आता? छान वाटतंय. हा, मुलगी आहे माझी. हो हो हो. पण तेव्हा मुलगी असं करेल असं वाटलं होतं का? वाटलं नव्हतं. हा, पण केलं तिनं. पण तुम्ही खंडाळा जात नव्हता? रविवारचं जायचो आम्ही. हा, असायचं तिकडे जावई? हो, ह्यांच्या बरोबर असायचं. ओळख चांगल्या प्रकारे झाली होती ह्यांच्याशी पण. मग खंडाळ्यात बघितलं काय काय घडलं? कसं आहे जावई? कसं आहे? छान आहे. जावई पण छान आहे. हो ना, त्यांच्या घरातली पण सगळी मंडळी चांगली आहेत. तिने आतापर्यंत आमच्या यांना भयंकर हे केलेलं, सांभाळलेलं आहे. माझ्या याच्यामध्ये भयंकर कठीण काळामध्ये चांगली साथ दिली. मग ज्यांना उप्रमाणे ती भाग्यश्री, दोन्ही कुटुंबाला सगळ्यात चांगलं खुश सांभाळलेलं आहे तिने. आणि जावई? जावई पण छान आहेत. तिच्यासारखेच जावईत, त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही. आणि तिच्या घरात जावयाच्या घरातले पण सगळी माणसं चांगले आहेत, त्याच्याबद्दल काय प्रश्न. काय सासूबाई? सून चांगले आहे. माझ्या दोन मुली, त्याच्यामध्ये मी मुलगीच मानते. तिला गावची जास्त आवड आहे. हो, ती म्हणजे जंगम असली तरी पण आम्ही मराठी लोक असले त्याच्यामध्ये ती सामील होऊन गेले. जास्त करून गावच्या लोकांना ती जास्त हे करते, सहकार्य करते. हो का? बर. पण मुलगा असं करेल असं वाटलं होतं का? नाही नाही, मुलगा ना असं करेल. खुश आहात ना तुम्ही? खुश आहे. ओके, द्या बाबा. मी सांगेन की माझी सून जी आहे ती माझ्या मुलीप्रमाणेच आहे. आणि मुलग्याने मला म्हणजे मी स्वतःच म्हटलं होतं माझ्या मुलीला, भाग्यश्री साधी सिम्पल मुलगी आहे. खरंच अशी जर माझ्या मुलग्यासाठी लाभली तर चांगलं. ते त्याने कधी पटवली मला माहित नाही. ते मनातलं ऐकलं आणि साहेब कामाला लागले, कळलं का? पण आणि आजचं जे आपलं येण्याचं मार्ग म्हणजे माझ्या मिसेसने त्या लोकांना बऱ्याच वेळा सांगितलं, आदेश भाऊ जे प्रत्येकाच्या घरी जातात तुम्ही का आणू शकत नाही? तर तिने काय माहीत नाही, तिने एक विचार केला की सासूबाईंचं तरी मान राखूया. आणि त्याप्रमाणे तिने आजची परिस्थिती जाणवून दिली. काय बात आहे, म्हटलं भाग्यश्री नावाचं आहे त्यांच्या. खरंच तिने आम्हाला एक हे दाखवलं त्याबद्दल सर्वस्वी तिचं हे करावं. आता क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचं तर कोणा? क्षमा मागेल आई वडिलांची. कारण की वडिलांना खूप इच्छा होती की मी खूप शिकावं आणि पुढे वेगळ्या फील्डमध्ये जावं. आणि माझे पर्सेंटेज पण मी पोद्दार कॉलेजला ॲडमिशन पण त्यांनी खूप खटाटूप करून घेऊन दिलेली मला. आणि पुढे म्हणजे वेगळं फील्ड काहीतरी चांगलं काहीतरी करावं पण ते मी नाही करू शकले. टॉपिक करत मी आई वडिलांना सॉरी. आणि धन्यवाद? धन्यवाद माझी मोठी बहीण आहे जयश्री म्हणून, ती आज आली नाही आहे. तिला धन्यवाद म्हणेल कारण की ती नेहमी माझ्या पाठीशी उभी राहते. मोठी ताई एक असते अशी, तशी नेहमी पाठीशी. आता हे लव्ह मॅरेजचं पण मी तिला आधी सांगितलं. तिला म्हणजे तिने ॲग्री होते आणि तिने खूप सपोर्ट केला मला, खूप माझ्या दुःखात खूप तिने मला सपोर्ट.